कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. मला वाटतं त्यांनी पहिल्यांदा विचार केला, आणखीनही काहीतरी बोलले तिचं मला कळलं. पहिला विषय असा आहे की आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाही, हे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं हिंदुत्व आहे, ते हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. आदरणीय उद्धवजींनी अनेक वेळा सांगितलं, मुखात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व गोरगरिबांची चूल पेटवणारं आहे, घर पेटवणारं नाही. त्यामुळे असा प्रश्न विचारताना त्यांना असं विचारलं पाहिजे की आजही नितीश कुमारांनी हिंदुत्व स्वीकारले का? जाहीर करायला सांगा, ज्यांच्याबरोबर तुम्ही बसताय ना, त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का? काल परवाकडे मुफ्ती अहमद सय्यद बरोबर तुम्ही जे सरकारमध्ये होतात, त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का? तुमच्या एडीएमके बरोबर जे काही मधल्या काळात साटलोट चालू होतं, त्यांनी तुमचं हिंदुत्व स्वीकारलंय का? सनातन, तेही सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक म्हणजे आत्ता अजित पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत, बोलले का कधी मी हिंदुत्व स्वीकारलंय म्हणून? तर जरा ते बघा, स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते बघा. तुमच्या दिव्याखाली अंधार आहे, आमच्या प्रकाशाकडे बघण्याचं ढाळच करू नका. करू त्याला कोण काय बघा, यालाच तर लोकशाही म्हणतात. आम्हाला ती मान्य आहे, त्यांना ती मान्य आहे का विचारा. अशीच टीका आम्ही मोदींच्या बद्दल आदरणीय मोदी किंवा आदरणीय अमित शहा यांच्यावर केल्यानंतर मात्र मग तुम्हाला झोंबता कामा नाहीये. मग खेळ आहे तो, खेळ आनंद आहे. खरं बघायला बघितलं तर आज देशाची गरज काय, हा जो तुमचा सगळ्या मी तुम्हाला माध्यमांना सांगतोय, काल माध्यमांच्याच विश्वासार्हतेला तडा जाईल असं सगळेजण बोललेत, तो गेलाच आहे बोलात. तुम्ही कंत्राट घेतल्यासारखे नका प्रश्न विचारू. प्रश्न विचारण्याची क्रेडिबिलिटी काय आहे हाही विचार करा. ते कोणत्या कोणत्या काळात कोणाकोणाबद्दल काय काय बोलले असं बोला. आता त्यांच्याचकडे जायचं तर आज जे पक्षात आहेत त्यांच्यासोबत त्या सन्माननीय काय म्हणूया घटनाबाह्य मुख्यमंत्री, ते यांच्याबद्दल काय बोललेत ते दाखवा. हा, अजित पवार साहेब यांच्याबद्दल काय बोललेत तेही दाखवा. म्हणजे कळेल ना खरं तर तुमचं हिंदुत्व किती आणि तुम्ही किती बरबटलेले आहात ते. तुमची वैचारिक भ्रष्टाचार आहे तुम्ही. भ्रष्टाचार तर तुम्ही करताच आहात, पण तुमचा वैचारिक भ्रष्टाचार पण झालेला आहे. तुम्हाला हे ढोंग आहे तुमचं. तुम्ही खरंच कोणती हिंदुत्ववादी नाही आहात. तुम्हाला फक्त निवडणुकांसाठी हिंदुत्ववाद हवा असतो आणि त्याच्यामध्ये त्याची सगळ्यात मोठ गोष्ट वाटते तुम्हाला द्वेष पसरवायचा देशामध्ये. तर ते काम आम्ही नाही करत, द्वेष नाही पसरवत आम्ही. होईल ना, मला काय मला मला अशीची चिंताच वाटत नाहीये. आजही आदरणीय उद्धवजी हिंगोलीला गेलेत, त्यांच्या तिकडे आज हिंगोली लोकसभा मतदारसंघात आणि उद्या सभा आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयावर परवा तीनही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा समझोता झालेला आहे. सुदैवाने काल प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा कालच्या सभेला आले होते आणि म्हणून मला असं वाटतं तोडगा निघालेला आहे. या 24 तासामध्ये केव्हा तरी होऊन जाईल ते. मला वाटतं काल बऱ्यापैकी सगळ्यांनी हा कालच्या जोडो भारत किंवा इंडिया आघाडीच्या सभेला सर्व मान्यवर नेत्यांनी ह्याच्यावर झोड उडवलेली आहे. कोण मेगा इंजिनिअरिंग कंपनी, ते रेड्डी कोणी आहे, त्यांची कंपनी ती आता अलीकडे 5-10 वर्षात निर्माण झालेली, तिला ठाण्याचं आणि मुंबई बोगद्याचं काम पण त्यांनाच दिलंय ना, दुहेरी बोगद्याचं. त्या ह्या सगळ्या कंपन्यांवर ईडीने धाड टाकली होती आणि ईडीने धाड टाकल्यानंतर धमकावून त्यांच्याकडनं सगळ्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे मेगा इंजिनिअरचं डिटेलच आहे, मेगा इंजिनिअरिंगचं. किती कामं तुम्ही त्यांना दिलेली आहेत. त्या मेगा इंजिनिअरिंगला 1,87,000 कोटी एवढ्या रकमेचं काम दिलं गेलं, विचार करा. त्याच्या 15% रक्कम त्यांनी तुम्हाला रोख्यामध्ये घेतली, त्याच्यावर धाड टाकली होती की नाही सांगा ना, विचारत द्या ना. तुम्ही धाड टाकली त्या सगळ्या कंपन्यांवर, म्हणून त्या निर्मला सीतारामन बिचारीला त्यांना बिचाऱ्यांना ते सांगत सर्वसर्व करायला लागली. नाही नाही असं काही त्याचे संबंध नाही ना,
दाट टाकल्यानंतर महिन्याभरात पैसे कसे येतात तुमच्या रोख्यात? सगळेजण मग मेगा इंजिनिअरिंग असेल, त्या ठाणेवरील जो बोगद्याचं सोडून द्या, फ्युचर गेमिंग, अरे वा ते लॉटरीवाले, तेवढे म्हणजे 1300 कोटी रुपये जर तो रोखे खरेदी करत असेल तर काय धंदा काय त्यांचा? काल प्रकाश आंबेडकरांनी पण एका कंपनीचं नाव सांगितलं ज्यांचा नफा 226 कोटी रुपये, आणि ते देतात 1300 रुपये कोटी तुम्हाला, कुठून आणले पैसे? त्याच्यानंतर मेगा इंजिनिअर, त्याच्यानंतर तुमचे शिर्के, या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, जिंदाल स्टील, या पहिल्या 10 कंपन्यांमध्ये सगळ्यांची नावं आहेत, ती नावं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे. वेदांत आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडनं पण घेतले 376 कोटी रुपये वेदांतकडनं, त्या खाण कंपनीवर पण धाड टाकली होती की नाही? ईडीनी ज्यांच्या ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्यांनी त्यांनी, आता हे तर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आहे तो, ह्याच्यापुढे कॅश रक्कम काय केली असेल? बरंच भीतीच वाटते ऐकल्यानंतर. सरळ सरळ टक्केवारी आहे, सरळ सरळ टक्केवारी, 15% सांगितलं ना तुम्हाला मी. बघा, पक्षामध्ये एखाद्या जागेसाठी अनेक जण इच्छुक होणं हे पक्षाची ताकद दाखवत. इच्छुक झालं म्हणजे वाद आहेत असं काही नाही. मी वाद तुम्हाला तिकडचा दिसला नाही का, माडाचा, माडाचा वाद बघा ना, आमचा तसा काही वाद दिसला का तुम्हाला? तमाशा झाला, तिथे गेले होते, त्यांना चारही बाजूने अडकवलं ना. रणजित निंबाळकरांची जागा रद्द करा म्हणून सांगणाऱ्या रणजित सिंग मोहितेंच्या सगळं अखंड गाव तिथे जमा झालं होतं, प्रचंड, जाऊ देत नव्हते त्यांना. ते सांगा ना, ते जास्त महत्वाचं आहे. आमच्याकडे काय झालं, इच्छा व्यक्त केली आदरणीय उद्धवजींनी, संपलं होतं विषय, संपलं. तुम्ही त्याची चिंता नका करू, ते भाजप चिंता करते, तेवढी चिंता मीडियाने करायची गरज नाही, त्यांना करू दे चिंता. या सभेच्या ठिकाणी केवळ 5 मिनिटं बोला आणि तमाम हिंदू बांधवांमधील हाय हे टाळा असं सांगितलं होतं, एक टीका केली आहे भाजपच्या, त्यांची गुडघ्या आहे, त्याच्यावर जास्त न बोललेलं बरं. जरा बाउन्स पुन्हा पुन्हा विचार आहे, हे बाउन्स करणार जरा. अजून कोणाला जायचं असेल तर विचारून घ्या, त्यांची यादी पण जाहीर करून टाका, आम्हाला जी काळजी नाही. आता जनता सोबत आहे, मला एक सांगा, साधी गोष्ट आहे, जर आमच्या पक्षाचं नाव काढून घेतलं, तुम्ही कटल आहे ना, कपटकार असताना आहे ना, जगभर जाहीर आहे ना, जगातल्या कोणालाही विचारलं शिवसेना कोणाची तर ती उद्धव साहेब ठाकरेंची सांगतील, वंदनीय शिवसेना प्रभूंची सांगतील. पक्षाचं नाव काढून घेतलं, चिन्ह काढून घेतलं, मग रोज उठ संताजी धनाजी दिसतात, तसे आमचे आदित्यजी आणि उद्धवजी तुम्हाला का दिसतात? हा, याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे की संबंध जनता आणि शिवसैनिक हा आजही आदरणीय उद्धवजींच्या सोबत आहे, हे कळलंय. एवढं जर असतं तर मग महापालिकेच्या निवडणुका का नाही घेतल्या त्याला विचारा. पकपक करणारी माणसं खूप आहेत त्यांच्याकडे, मला त्यांची बाजू पाठवायची. कुणाला कुणाला झालं प्रश्नाचं उत्तर दिलं ना, फरक अजून कोणाला जायचा का तुम्हाला? सांगून टाका, आम्हाला काही नाही फरक पडत त्यांनी. शेवटी लोकमानस जे आहे ना ते विचारत करा, आदरणीय उद्धवजींवर अन्याय झाला याचा प्रचंड राग जनतेमध्ये आहे, आणि शिवसैनिक आणि जनता दोघही वाट पाहत आहेत. हे 400-500 जे काय आहे ना, हा निव्वळ भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे. त्यांनी असा भ्रम बंगालच्या निवडणुकीत केला होता, त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारा ना, बंगालमध्ये पण 200 आकडा सांगितला होता तुम्ही, तुमचं काय झालं? पानिपत झालं ना बंगालमध्ये, कर्नाटकात पण पानिपत झालं, कशाला विसरताय सगळ्या गोष्टी? त्यामुळे तुम्हाला हे सांगावं लागतं लोकांना, बघा बघा आमचा आकडा मोठा येणार आहे, हे सांगावं लागतं. तिथंच खरं भय आहे, तिथंच खरं भय आहे मनामध्ये, कळलं का? ते येईलच, आज ना उद्या कळेल. आणि आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेले, रोज आकडे फुगवून सांगायचं, इकडे वाढली 45 जणांना 43 जणांना, जेव्हा कळेल तेव्हा कळेल, लोक कुठे घरात पाठवतील तेव्हा कळेल किती 45 येतात. काय म्हणाले? फोडले बरं झालं त्यांनी सांगितलं, म्हणजे कळलं की नाही की जनतेला पण कळू द्या, आम्ही
ते स्वतःहून आले नाहीत, यांनी फोडले हेही त्यांनी मान्य केलं, हे बरं झालं जगाला कळू द्या की हे असंच करत असतात. तुमच्या विचारांनी ते आलेत का याचंही उत्तर द्या, का त्यांना ईडीच्या धमक्या दिल्या होत्या की नाही, जसं यांना देऊन खंडण्या वसूल केल्या, हे खंडण्यात आहेत बरं का, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड या खंडण्या आहेत, तशाच धमक्या यांना देऊन तुम्ही पक्ष फोडलेत का, हे पण पुढे सांगायला पाहिजे होतं. कारण त्या सगळ्यांवर, त्या सगळ्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी पडलेल्या आहेत, यांच्या कारवाया झालेल्या आहेत, त्या सगळ्या कारवाया तुमच्याकडे आल्यानंतर थांबल्या आहेत, हे पण पुढे सांगायला हवं होतं, तेही त्यांना पुढचं विचारून घ्या. ओके चलो, मला वाटतं सांगितलं तुम्हाला, आमच्या पक्षात शिस्त आहे, गल्लीबळातलं कोणी उतरून बोलत नाही, पक्ष प्रमुख या संदर्भात घोषणा करतील तेव्हा खऱ्या अर्थाने त्या जागा घोषित झाल्या. लोकसत्ता पेपर काढला तो राहिला तिथे, आपण बोलिये ना. भैया देखो, ये सरकार जो है वो गरीबों की सरकार नहीं है, ये सभी लोगों ने जाना है, उनका सर्वे करो नहीं तो टर्वे करो, कुछ फर्क नहीं पड़ता. कौन दे रहा है उनको अनुमति? क्या लोगों की अपेक्षाओं का समाधान हुआ? हम व्यक्तिगत रूप से उनके खिलाफ, किसी भी के खिलाफ नहीं है, जो सोच है, जो ढंग है, उनका पुनर्वसन वही होना चाहिए, वो पुनर्वसन वहां नहीं हो रहा है, तो वो उसके बारे में क्या दीजिए जानकारी अपनी, कितना स्क्वायर फुट जगह देने वाले हूं, जो हमारे लोग वहां, कल जैसे राहुल गांधी जी ने वो झंझन का उल्लेख किया था, तो उस तरह की धारा भी है, हर घर में उद्योग होता है वहां, हर घर में लोग काम करते हैं वहां, अगर आप निष्कासित करने की कोशिश करेंगे तो प्रतिक्रिया आएगी. लोगों का जब तक समाधान नहीं होता तब तक पुनर्विकास की बात मत करो, कोई दिक्कत नहीं. अब पुलिस को लेकर सभी तो गुलाम बने हैं, डांट कर धमका कर करोगे, फर्क नहीं पड़ेगा, फर्क नहीं पड़ेगा. लोगों का समाधान करें, हमारी हमारी मांग क्या है, उनको जाके तुम मुलुंड में फेंक दोगे तो घर कहां बनाओगे, उन्हें बताओगे कितना स्क्वायर फुट देंगे, नहीं बताओगे. हमारे छोटे मोटे उद्योग है उनका क्या करोगे, नहीं बताओगे, करना क्या आपको. आदरणीय उद्धव साहब ने इनका नेतृत्व किया है, वहां के सारे लोग इकट्ठे आए हुए, सभी पार्टियों के लोग इकट्ठे आए, कुछ लोग बिके गए होंगे, उससे कोई फर्क नहीं पड़ता. वो शिवसेना की रैली नहीं थी, वो इंडिया की रैली थी, पहले वो समझ के ले लो. आप लोग मंदिर छोड़कर जैन मंदिर में जाते हैं, दरगाह में जाते हो, या वहां शिखों के मंदिर में जाते हो, तो उनके संस्कार का अनुकरण करते हो कि अपना अनुकरण वहां जाके करते हो? उनको बोलो जाके हिम्मत करे, वहां जाके जय श्री राम गो करके, नहीं ना, सिंपल सी बात है. और हमारा हिंदुत्व तो पहले जान लो, हमारे हिंदुत्व में मुंह में राम और हाथ को काम, ये हमारा हिंदुत्व है. हमारा हिंदुत्व राष्ट्रीयत्व है. हमारे हिंदुत्व में आदरणीय उद्धव साहब ने बार बार कहा है, गरीबों का चूल्हा जलाना वो हमारा हिंदुत्व है, घर जलाना नहीं हमारा हिंदुत्व. जिनके हिंदुत्व में लोगों के घर जलाना है वो हमसे सवाल न पूछे तो ज्यादा अच्छा होगा. सांगली की सीट को लेकर विवाद हो गया है, आज ही आपके संजय राव जी की तरफ से कहा गया था कि हम लड़ेंगे क्योंकि हमने हमारी कोल्हापुर की सीट जो है वो कांग्रेस को दी है, तो उससे मुझे समझ नहीं आता मीडिया को इतनी चिंता क्यों है सारी चीजों की. आपने कोई कॉन्ट्रैक्ट लिया क्या जाके हमारे खिलाफ बोलना है करके? छोड़ दो इन बातों को, पार्टियां मजबूत है, उनके नेतृत्व मजबूत है, बहुत बुजुर्ग है, अनुभवी है, वो करेंगे, हर समस्या का निराकरण होगा और इंडिया अगाड़ी के सभी प्रत्याशियों के नाम एक साथ घोषित हो जाएंगे, चिंता न करो.